धारूर तालुक्यातील किल्ले धारूर या ठिकाणी आशा वर्करच्या वतीने आशा वर्करच्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय। शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी ही मागणी जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। धारूर तालुक्यातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने तहसीलदार धारूर यांना देण्यात आले। यामध्ये आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या दोन्हींनाही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, नागरी विभागातील आशा स्वयंसेविकांना कोरोना कामाबद्दल 300 रुपये प्रतिदिनी मानधन देण्यात यावं, तर गटप्रवर्तकांना कोरोना कामाबद्दल प्रतिदिनी 500 रुपये मानधन देण्यात यावं। 17 जुलै 2020 शासकीय आदेशानुसार आशा स्वयंसेविकांची या मोबदल्यात आणि गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात दर महिना वाढ करण्यात यावी। आशा स्वयंसेविका पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग आणि संसर्गजन्य रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा। नवीन सर्वेक्षण झाल्यास साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी। गटप्रवर्तक यांना दरवर्षी नियुक्तीपत्र देण्याची पद्धत रद्द करा आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला त्यांचे मानधन त्यांच्या खात्यावर टाका अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळेस देण्यात आलंय। निवेदन देताना सीटूचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अशोक थोरात, त्याचबरोबर राम कवर कोथंबिरे, प्रथमा उजगरे, त्याचबरोबर शीतल साळुंके, सुरेखा सुरणर, जयश्री कदम, उमागिरी किसकिंदा जाधवर आदीजण उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर दिगंबर शिराळे, आज 24 तास, धारूर, बीड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।